तुडुंबली ही इथे कोयना विशाल जणू मांडिला आईना डोकावुनी हो यात पहाना भवितव्य महाराष्ट्राचे या इथे निरखुनी घ्याया आनंद भुवनी या। कवी यशवंतांनी केलेलं कोयनेचं यथार्थ वर्णन याच धरणाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरू करूया मस्त असा हा व्हिडिओ ज्याच्यामध्ये ही सगळी माहिती तुम्हाला ऐकायला मिळणार आहे। कोयना स्मृती उद्यान पाहायला आम्ही आमच्या MTDCच्या मुक्कामाच्या शेवटच्या दिवशी गेलो। 10 वाजता पोहोचलो असेल। तिथे तिकीट काढून आम्ही आत गेलो। हे तिकीट 20 रुपये बरं का। मोठी मोठी झाडी फुलझाडं लहान मुलांच्या खेळण्याची व्यवस्था पाहून एकदम प्रसन्न वाटलं। एकदम स्वच्छ नीटनेटकं टापटीप असं हे उद्यान आहे। नमस्कार मित्रांनो, सोमनाथ नागडो चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुनः स्वागत। मित्रांनो, दर शनिवारी पर्यटन आणि लाईफस्टाईलचे व्हिडिओज घेऊन मी तुमच्या भेटी येत असतो। हे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर माझा चॅनल जरूर सबस्क्राईब करा। कोयना धरणाने महाराष्ट्राला समृद्ध केलं, प्रकाशमान केलं आणि याच कोयना धरणाची जी काही हिस्ट्री आहे, पूर्ण इतिहास आहे, त्याची सगळी माहिती आहे ही जर तुम्हाला मिळवायची असेल तर एक या ठिकाणी खास ठिकाण आहे ज्या ठिकाणी तुम्हाला भेट द्यावी लागते आणि ते हे ठिकाण आहे ज्याचं नाव आहे नेहरू उद्यान। भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंच्या त्यांच्या नावाने या उद्यानाला ओळखलं जातं। याचबरोबर संपूर्ण कोयना धरणाची खूप सुंदर अशी माहिती देणाऱ्या एक माहितीपट किंवा डॉक्युमेंटरी इथल्या थिएटरमध्ये दाखवली जाते। तेव्हा जर तुम्ही नेहरू उद्यानात आलात तर न चुकता ही डॉक्युमेंटरी पहा। त्या ठिकाणी आपल्याला धरणाचा व्ह्यू पाहायचा आहे, इथलं नेहरू उद्यान पाहायचं आहे, जे काही मॉडेल्स आहेत धरणाची ठेवलेली त्यांची माहिती घ्यायची, हे सगळं आपल्याला या ठिकाणी आज करायचं आहे। तेव्हा चला माझ्याबरोबर ही नेहरू उद्यानाची सैर करायला। या उद्यानातून एकच गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची की इथून धरणाचा क्लोज व्ह्यू पण दिसतो, धरण पाहता येतं, धरणाची भिंत दिसते, परंतु आपल्याला या ठिकाणी शूटिंग करायला अलाउड नाही किंवा हे सर्व आपण नियम पाळायचेत, कुठलंही शूटिंग करायचं नाही। आपल्याला यशोगाथा नावाच्या एक्झिबिशन सेंटरकडे जायचं आहे। सो चला। जलविद्युत निर्मिती करताना देशात प्रथमच धरणाच्या पोटात मोठमोठे बोगदे उभारले गेले। या धरणाच्या जमिनीखालीच विद्युत निर्मिती प्रकल्प आहे। लेक टॅपिंग सारखं तंत्रज्ञान या ठिकाणी देशात पहिल्यांदाच वापरलं गेलं। याचं धरणाची सर्व माहिती, जुने फोटोज आणि डॉक्युमेंटरी या ठिकाणी आपल्याला पाहता येते। इकडे धरण आहे जिथे आपण आत्ता आहोत, हे नेहरू सेंटर असावं आणि हा धरणाचा दरवाजा आहे, हे पूर्णपणे धरणाचा जलाशय हा, आणि या धरणाच्या जलाशयातून आपण विद्युत निर्मिती पाहू शकतो। कोयना धरण हे महाराष्ट्राचं भूषण असं आपण म्हणतो, पण हे नक्की कसं उभारलं, काय आव्हानं होती त्यावेळी आणि नेमकं काय काय घडलं, हा सगळा रोमांचित करणारा इतिहास या यशोगाथा सेंटरमध्ये आपल्याला कळतो। तिथली चित्र, तिथल्या जुन्या आठवणी बोलक्या होऊन जातात। कोयना धरणामध्ये जे काही विद्युत निर्मितीचे टप्पे आहेत त्याच्यामध्ये किती नक्की विद्युत निर्मिती होते, पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा, चौथा टप्पा कसा उभारला गेला, या जमिनीखालून बोगदे कसे काढले गेले असतील, एवढे मोठे बोगदे, किंवा ग्रॅव्हिटीने पाणी कसं त्या टर्बाईनवरती जात असेल, टर्बाईन कसं फिरत असेल, त्यातून विद्युत निर्मिती कशी होत असेल, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला त्या ठिकाणी मिळतात। नमस्कार मित्रांनो, सोमनाथ नागवडे चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुनः एकदा स्वागत। मित्रांनो, आम्ही आत्ता राहत आहोत कोयना नगरच्या MTDC रिसॉर्टमध्ये। कोयना धरण महाराष्ट्राचं भाग्यलक्ष्मी ज्या धरणाला समजलं जातं, अवघ्या महाराष्ट्रामध्ये ज्याने संपूर्ण वीज दिली आणि प्रकाशमय करून टाकलं महाराष्ट्राला, या कोयना धरणाच्या परिसरात फिरताना आम्हाला काही व्यक्ती भेटल्या, काही लोकं भेटली ज्यांना आम्ही भेटलो, इथली सगळी संस्कृती, इथलं सगळं कल्चर, इथला निसर्ग समजून घ्यायचा प्रयत्न केला। आणि जेव्हा मी MTDC रिसॉर्टमध्ये राहत होतो तेव्हा आमची भेट काकांशी झाली आणि काका या परिसरातील स्थानिक असून या संपूर्ण कोयनानगरच्या परिसरात त्यांचा अवघं आयुष्य गेलं आणि
त्यांनी हे पूर्ण कोयना धरणाची जडणघडण, आजूबाजूचं पर्यटन हे सगळं त्यांच्या नजरेतून, त्यांच्या शब्दातून आपल्याला आज या ठिकाणी ऐकायचं आहे. तर मी काकांना विनंती करतो की आम्हाला कोयना धरणाबद्दल, आमच्या पर्यटकांना, आमच्या सबस्क्रायबर लोकांना, आमच्या फॅमिलीसाठी कोयना धरणाबद्दल तुम्ही माहिती सांगा. नमस्ते, मी विलास देसाई, MTDC कोयनानगर. महाराष्ट्राचे वरदानी, महाराष्ट्राचे भाग्यलक्ष्मी म्हणजे कोयना नदी. या कोयना नदीचा उगम महाबळेश्वरला गायमुखातून पाच नद्याद्वारे होतं. वशिष्ठ आणि सावित्री महाड मार्गे गेलेले, कृष्णा वेण्णा महाबळेश्वर पाचगणी वाई पाचवड सातारा उमरज आणि कराड, कराडवरून संत वाहते कृष्णमाई हे आपणा सर्वांना माहिती आहे. आता आमची ही कोयना नदी महाबळेश्वरला उगम पावल्यानंतर डोंगर दऱ्यातून बागडत अगदी आनंदाने वाहत वाहत या कोयनानगरला येते आणि कोयनानगरून दक्षिणमुखे हेळवागला जाते आणि यू टर्न मारून पाटणवरून कराडला जाते आणि कृष्णा आणि वेण्णा या नद्यांबरोबर ती तिवेरी संगम करून तिथून शांत होऊन संत वाहते कृष्णमाई या नावाने ती अलमाटी कर्नाटकपर्यंत जाते. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की आपला भारत देश स्वतंत्र होण्यापूर्वी आमच्या पाटण तालुका आणि जावली तालुका या कॅसमेट एरियामध्ये राहणाऱ्या लोकांचे खूप हाल होत होते. पावसाळ्यामध्ये चेरापुंजीचं रेकॉर्ड मोडायचं आणि 24 तासात 2-3 हजार मिलीमीटर पाऊस पडायचा. लोकांची शेती होऊन जायची, गुरं होऊन जायची. अक्षरशः ते स्वतःहून म्हणत होते की आमचं पुनर्वसन करा, कारण कुठेही त्यांना वाहतूक करायला रस्ता नव्हता, कारण दोन्ही साईडला सह्याद्रीचे 3,500 फूट उंच डोंगर होते. आपला भारत देश स्वतंत्र झाला 1947 साली. भारताचे पहिले पंतप्रधान झाले पंडित जवाहरजी नेहरू. याच पंडित जवाहरजी नेहरूंचे सहकारी आणि विश्वासू मंत्री म्हणून काम करणारे सातारा जिल्ह्यातील कराडच्या जवळच गाव असणारं सौराष्ट्र नावाला पण राजकीय किंवा शैक्षणिक उंची वाढली या महान व्यक्तीची, कृष्णा आणि कोयना प्रीती संगमावर. या महान व्यक्तीचं नाव आहे YB चव्हाण, म्हणजे यशवंतराव चव्हाण. यशवंतराव चव्हाण आणि पंडित जवाहरलाल नेहरूंना एक प्रस्ताव दिला, सातारा सांगली रत्नागिरी जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर एखादा आम्हाला इथं धरण मंजूर करून द्या. पंडित जवाहरलाल नेहरूंना त्यावेळीचे आमचे खासदार यशवंतराव मोहिते यांनी हेलिकॉप्टरने आमच्या या कोयना परिसरातून महाबळेश्वरपर्यंत एक हेलिकॉप्टरने दौरा केला. पंडित जवाहरलाल विद्वान आणि दूरदृष्टिकोन ठेवणारे अतिशय हुशार व्यक्ती होते. त्यांनी ताबडतोब मुंबईमध्ये आमच्या ब्रिटिश सर्वेअरना इथं सर्वे करायला पाठवला. सर्वे करताना त्यांनी हेलिकॉप्टरने सर्वे केला आणि ताबडतोब तो सर्वे केल्यानंतर त्यांनी आपल्या ब्रिटिशमध्ये कळवलं की या ठिकाणी अतिशय सुंदर जागा आहे, कमी खर्चामध्ये धरण होईल आणि आपल्याला भरपूर फायदे मिळतील, तर तुम्ही पंडित जवाहरलाल नेहरूंना विचारा, ते आपल्याला लीज बेसवर जागा देतात का, आपणच धरण बांधू. पण पंडित जवाहरलाल नेहरूंनी विचार केला की 24 तासात ही लोक एवढा ताबडतोब निर्णय घेत असतील तर आपण याच्याबद्दल विचार केला पाहिजे. त्यांनी नाही म्हणले नाही पण थांबा म्हणून सांगितलं. बरोबर 1950 साली दिल्लीमध्ये आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यावेळेचे मोरारजीभाई देसाई या कोयना धरणाला फार मोठ्या प्रमाणात योगदान असणारे फलटणचे सातारा जिल्ह्याचे मालोजीराजे निंबाळकर त्यावेळेचे पाटबंधारे मंत्री, त्याचप्रमाणे आमच्या महाराष्ट्रातले सर्व लोकप्रतिनिधी यांच्या उपस्थितीत एक दिल्लीला मीटिंग बोलवली 1950 साली. मीटिंगमध्ये निर्णय झाला की आपल्याला कोयना धरण हे आपणच बांधायचं आणि सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात कोयनानगरला जागा सिलेक्ट झाली. 28 करोड मंजूर झाले. टोटल टेक्नॉलॉजी ब्रिटिश, जर्मन, रशिया, GRG, टाटाने प्लॅन इन्स्ट्रुमेंट बनवलं. हिंदुस्थान वाचन इंडस्ट्रीने, टाटा कंपनीने वर्कआउट करायचा निर्णय घेतला. या कोयना धरणासाठी आमच्या पुण्यातल्या इरिगेशन डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी सुद्धा फार मोठं योगदान दिलेलं आहे. मूर्ती साहेब, दिवसकर साहेब, कुलकर्णी साहेब, माने साहेब असे हे महान व्यक्ती होत्या की 6-6 वर्ष तंबूत वास्तव्य केलं आणि या कोयना धरणाचं काम पूर्ण करायचा निर्णय घेतला. 1952 साली 28 करोड मंजूर झाले. 28 करोड मंजूर झाल्यानंतर कुठल्याही प्रकारची इथं सुविधा नव्हती, रस्ते नव्हते, काही नव्हते, तरी सुद्धा काम करायचा निर्णय झाला आणि 1954 साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोरारजीभाई देसाई, पाटबंधारे मंत्री आमचे मालोजीराजे निंबाळकर, यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई असे जे आमच्या महाराष्ट्रातले आणि सातारा जिल्ह्यातले जे लोकप्रतिनिधी होते त्यांच्या उपस्थितीत 1954 साली या कोयना धरणाचा पायाचा भूमिपूजन झालं. हा पाया म्हणजे जवळजवळ 870 मीटर, म्हणजे जवळपास 1 किलोमीटरच्या दरम्यान हा पायाची लांबी आहे. 165 फूट खोल आहे
आणि 255 फूट रुंद आहे. पाया काढताना एवढा हर्बल पोझिशन होती की 3 शिफ्ट चालू होत्या. वारोवार पाया जसा जसा खाली जायचा ब्लास्ट व्हायचं, आणि ब्लास्ट होऊन एखादी दरड कोसळली तर आत काम करणारे लोकंसुद्धा गाडली जायची. आणि 2 वर्षात पायाचं काम पूर्ण केलं. पाया पूर्ण केल्यानंतर पायामध्ये सिमेंट वाळू काही वापरलं नाही, शिसा वितळला. आणि शिसा वितळून जवळजवळ 80-90% शिशेचं लिक्विड ओतल्यामुळं आज कोयना धरणाला 61 वर्षात पदार्पण करत असलं तरी कुठल्याही प्रकारचा धोका नाही. 1956 साली सुरू झालेलं काम 1960 साली 6 वर्षात पूर्णत्वाला आलं. 1960 साली काम पूर्ण केलं त्यावेळी आमच्या अधिकारी किंवा जे आमचे जे काम करणाऱ्या कंपन्या किंवा आमचे वर्कर यांना खरोखर आपण एवढे धन्यवाद दिले पाहिजेत की आपल्याकडे शब्द नाहीत. 6 year वर्क स्टार्ट बट नॉट रिवाइजिस्टिव अँड 1 paisa 1 rupee हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे, कारण असं काम झालं नाही आणि असं काम होणार नाही. 1960 साली काम पूर्णत्वाला आल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी इथे भेट दिली आणि त्यांनी सुद्धा पाहिलं की या दुर्गम भागात हे काम केलं कसं. ज्या अधिकाऱ्याने आपलं योगदान दिलं होतं त्यांना त्यांनी प्रमोशन दिलं, त्यांना गोल्ड मेडल दिलं आणि हवे त्या ठिकाणी बदल्या केल्या. यानंतर आपल्याला थोडक्यात मी सांगतो की कोयना धरण पूर्णत्वाला आलं त्यावेळी पायापासून धरणाची उंची 350 फूट, वरती लांबी 870 मीटर, रुंदी 45 फूट, त्याच्यावरून 4 चाकी 2 वाहनं ये जा करू शकतात. आता आपल्या या कोयना धरणाचं वैशिष्ट्य आहे. कोयना धरण हे 60 साली पूर्ण केलं, पाणी साठवायला सुरुवात केलं. 1962 सालापासून आज 2021 आजपर्यंत एकही माणूस दगावला नाही, त्याचं कारण टेक्नॉलॉजी अतिशय चांगल्या प्रकारे दूरदृष्टीकोन ठेवलेलं काम. विश्वेश्वराय यांचा फॉर्म्युला घेऊन आपण या हायड्रो सिस्टीमचे दरवाजे ओपन करतो. तुम्ही आजपर्यंत भरपूर धरणं पाहिले असतील की ओरफुल झालं की पाणी वरतून पडतं, पण त्याला अपवाद कोयना धरण आहे की कोयना धरणाच्या ब्रिजच्या खालून हे पाणी थ्रूआउट होतं, त्यामुळे 2 फायदे होतात. पहिला फायदा की वरून पाणी पडलं असतं तर भिंतीचं खनन झालं असतं, तो एक फायदा झाला. आणि दुसरा फायदा की आमच्या कोयना धरणाच्या बॅकवॉटरमध्ये दोन्ही साईडला डोंगर आहेत, कुठेही रस्ता नाही. आलेला पाला पाचोळा माती गाळ या पाणी थ्रूआउट करताना ऑटोमॅटिक जातं आणि त्यामुळे गाळ साठला नाही आणि काढायचा प्रश्न निर्माण नाही. केवढा मोठा विचारपूर्वक काम केलेलं हे उदाहरण आहे. आज तुम्हाला माहिती आहे की कोयना धरणाला जे 6 वक्रे दरवाजे आहेत त्याची ओपनिंग कपॅसिटी 35 फूट आहे. 2005-2014 ज्या ज्यावेळी अतिवृष्टी झाली त्यावेळी पाणी सोडलेलं आहे. तुम्ही सर्वांनी टीव्हीला पेपरला वाचलेलं आहे की आमचा पाटण तालुका जलमय झाला होता. आता या कोयना धरणात वारंवार भूकंप होतात हे समजण्यासाठी जपान टेक्नॉलॉजी 3 भूकंप आपण मशीन बसवले आहेत. नॉट नेसेसरी मॅन पॉवर, ऑटोमॅटिक चालतात आणि किती रेस्टिगेचा भूकंप होतो याची नोंद मिळते. कोयना धरणात पाणी साठवायची क्षमता 105 TMC. 1 TMC म्हणजे 30,00,0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 00,
प्राप्त तापोळा। पाणी साठवायला सुरुवात केलं पण तो एक प्रॉब्लेम झाला, म्हणजे समुद्र सपाटीपासून कोयना धरणाची उंची 2100 फूट असल्यामुळं आपल्याला पाणी वर उचलून वीज निर्मिती करायला शासनाला परवडणार नाही। म्हणून आमच्या अधिकाऱ्यांनी विचार केला आणि रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण तालुक्यात पोपळेगाव सिलेक्ट केलं। आमच्या कोयना धरणाच्या तिथे एक नवजा गाव आहे, या नवजा गावात 150 फूट एक टावर उभा केला। या टावरपासून पोपळीपर्यंत 14.5 किलोमीटर लांब 1500 फूट खोल हा टनेल 60 ला चालू केला आणि 62 ला पूर्ण केला। हा टनेल 90 डिग्रीचा आहे, याला मोटर पंपाची गरज पडत नाही, ग्रॅव्हिटीनं पाणी थ्रो आउट होतं आणि त्याच्या आपण वीज निर्मिती करायचा पोपळी या ठिकाणी निर्णय घेतला। कारण आपल्या कोयना धरणापासून पोपळी हे ठिकाण 2000 फूट डाऊन आहे। आता त्या ठिकाणी आपण काय केलं, 1500 फुटाच्या खाली एक 300 फूट सर्च्युअल काढली। या सर्च्युअलमध्ये 80 टनाचं टर्बाईन बसवलं, या टर्बाईनवर हे पाणी 62 साली थ्रो आउट झालं। टर्बाईन फिरलं, टर्बाईनला स्पीड आलं, पाण्यावर वीज तयार होत नाही। हायड्रोलिक सिस्टीमला त्यालाही फॉर्म्युला आपण विश्वेश्वरांचाच घेतलाय आणि या पाण्याद्वारे टर्बाईन फिरून स्टॅटिस्टिक एनर्जीचं ट्रान्सफर, कायनेटिक, कायनेटिकचं मेकॅनिकल, मेकॅनिकलचं इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रिकचं स्विच आर्डमध्ये लाईट आली आणि टॉवरद्वारे ती लाईट 62 साली मुंबईला गेली आणि मुंबई राजधानी बनायला सिंहाचा वाटा आमच्या कोयना धरणाचा आणि पुनर्वसन केलेल्या लोकांचा, हे सर्वांनी लक्षात ठेवा। आज याच कोयना धरणाचं वैशिष्ट्य आहे की युटिलायझेशन करून वीज निर्मिती केलेलं आहे। एकच धरण पण अनेक ठिकाणी वीज निर्मिती करून महाराष्ट्र शासनाला अलोट पैसा मिळवून दिलेला आहे। कोयना पोपळीला वीज निर्मिती झाल्यानंतर तेच पाणी
कोळकेवाडीच्या ठिकाणी 65 TMC डॅममधून तिथं वीज निर्मिती 807 MW या दोन ठिकाणी, आणि बरोबर 1982 साली महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून चौथ्या वेळी काम करत असणारे यशवंतराव चव्हाण यांच्याच कारकिर्दीमध्ये फूट पॉवर हाऊस म्हणजे गेटमधून सोडलेलं पाणी वाया जात होतं तिथं आपण 40 MW 1982 साली वीज सुरू केली. 1962 ते 1990 या दरम्याने या ठिकाणी वीज सुरू झाली 900 MW. आज आपल्या कोयना धरणामध्ये पाणी अफाट आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रात विजेची मागणी वाढू लागली, कोयना धरणावर अगदी कमी खर्चात वीज मिळते हे लोकांच्या लक्षात आलं. लेक टॅपिंग आशिया खंडातला पहिला प्रयोग आपल्या कोयना धरणात करायचा निर्णय घेतला 1990 साली. ओनली फॉर्मॅलिटी म्हणून नॉर्वे टेक्नॉलॉजी वापरल्या, पण वर्कआउट आपल्या सगळं पुण्याच्या अधिकाऱ्यांनी, नाशिकच्या, सांगलीच्या अधिकाऱ्यांनीच केलेले, सातारा जिल्ह्यातल्या लोकांनी केलेलं आहे, आणि आमच्या या पाटण तालुक्यातले पुनर्वसित झालेल्या लोकांनी सुद्धा योगदान दिलेलं आहे. 1990 साली 1300 करोड मंजूर झाले, काम सुरू झालं, आणि काम हे 99 साली लेक टॅपिंग करायसाठी 6 किलोमीटर लांब 300 फूट खोल हा नवजा टॉवर पासून आपण नवजा गावापर्यंत एक छोटा टनेल केला, आणि त्या ठिकाणी आपण लेक टॅपिंग करायचं नाही. 13 मार्च 1999 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नारायण राणे आणि व्हाईस मुख्यमंत्री म्हणजे उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे जे आज आपल्या बरोबर नाही त्यांच्या उपस्थितीत 13 मार्च 1999 11:45 लेक टॅपिंगचा ब्लास्ट केला, आणि आशिया खंडातला पहिला प्रयोग या कोयना धरणात सक्सेसफुल केला. चौथा टप्पा जमिनीच्या वर केला असता तर 4 एकर जागा लागली असती. अंडरग्राउंड केल्यामुळे अर्ध्या एकरात बसला, 450 MW टर्बाईन बसवली, 1000च्या वरती एका तासाला वीज निर्मिती झाली, आणि आपल्या या कोयना धरणाचं नाव, टेक्नॉलॉजीचं नाव, इरिगेशन डिपार्टमेंटचं नाव महाराष्ट्राच्या वेबसाईटवर, जगाच्या वेबसाईटवर गेलं, आणि या कोयना धरणावर जवळजवळ 1 तासाला 2000 MW वीज मिळू लागली. महाराष्ट्राला अलोट पैसा मिळू लागला. अशा या कोयना धरणाच्या ठिकाणी आज संवेदनशील बनवायचं कारण एकच आहे की कुणी गैरसमज करू नये की धरण पाहायला मिळत नाही तर का, तर आपलं धरण सुरक्षित राहण्यासाठी काही निर्बंध पाळले आहेत तर कुणी गैरसमज करू नये. अशा या कोयना धरणाच्या ठिकाणी आज नागोडे फॅमिली आले आणि मला माहिती देण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आमच्या कोयना लेक रिसॉर्टचे मॅनेजर सर्व स्टॉप यांच्या वतीनं त्यांना धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यांनी योग्य शब्दात अतिशय सुंदर अशी माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली, त्याबद्दल काकांचे आणि कोयना रिसॉर्टचे मी मनापासून आभार मानतो. थँक्यू, धन्यवाद. कोयना प्रकल्प उभारताना शेकडो लाखो हात त्याला लागले. शेकडो अभियंते मजूर दिवस रात्र कष्ट करीत होते. अनेक शेतकऱ्यांना आपले वडिलोपार्जित घर, शेती, गाव सोडून इतरत्र वसावं लागलं. कोयना धरणाचा हा इतिहास खरोखरच अगदी जाणून घेण्यासारखा आहे. या प्रकल्पाचे प्रेरणादायी नियोजन आणि उभारणी ही कोयना प्रकल्प समजून घेण्यासाठी येणाऱ्या पिढ्यांना निश्चितच मार्गदर्शक ठरेल. तर मित्रांनो, ही होती कोयना धरणाबद्दल आणि नीरस्मृती उद्यानाची माहिती. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत निसर्ग पहा, फिरत रहा, शिकत रहा, आयुष्य सुंदर आहे, मौज मजेत जगत रहा. पाहत रहा आपला चॅनल सोमनाथ नागवडे.